नमस्कार शेतकरी मंडळी, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, या चॅनलला चांगल्यापैकी प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. मित्रो, बऱ्याचशा कमेंट्सद्वारे असं मला कळलं आहे की व्हिडिओ खूप मोठे वाहत आहेत, पण पूर्ण माहिती दिल्याशिवाय तो व्हिडिओही पूर्ण करता येत नाही. पण तरी आता मी प्रयत्न करेन का जितका शॉर्ट बनवता येईन तितका निश्चितपणे करेन. मित्रो, या ठिकाणी हा ऊस तुटून गेलेला आहे आणि साधारणपणे या ऊसाचं एकरी 65 टन ऍव्हरेज बसलेलं आहे. चला, या ठिकाणी पाण्याची तेवढी थोडीशी कमतरता पण आहे, पण आता या खोडव्याचं व्यवस्थापन करताना इथे एक चूक राहून गेलेली आहे आणि म्हणूनसाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो. मित्रो, पूर्ण महाराष्ट्र आदरला होता की ज्यावेळेस उन्नी किंवा हुमनी ज्यावेळेस या किडीनी या पिकावरती अटॅक केला, या पिकावरती त्या किडीचा प्रादुर्भाव झाला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बऱ्याचशा सहकारी साखर कारखान्यांवरती या हुमनींनी धुमाकूळ घातला, बरंचसं क्षेत्र त्यापैकी नष्ट झालं. विशेष करून ते नाविलाज असतो जनावरांना किंवा अन्य काही त्याची विल्हेवाट लावावी लागली आणि तशी वेळ भविष्यात येऊ नये म्हणूनसाठी मी तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा एक व्हिडिओ बनवतो. मित्रो, ॲग्रोन मराठी एक जोक नाही, हा एक लाईव्ह आणि प्रॅक्टिकल कार्यक्रम. मित्र, यामध्ये खोटं बोलण्यासारखं काही नाही, ज्यात तुमचा फायदा आहे याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. मित्र, या ठिकाणी आता हा जो खोडवा आहे याला व्यवस्थितपणे ढोस टाकलेला आहे. विशेष करून इथं काकऱ्या पाळ्या त्याची मेहनतही केली आहे, पण ज्यावेळेस याला ढोस टाकला गेला त्यावेळेस यामध्ये थायमेट किंवा फोरेट टाकायचं हा शेतकरी विसरलेला आहे. आणि जर थायमेट किंवा फोरेट आपण वापरलं नाही तर भविष्यामध्ये परतही हुमनीचा प्रादुर्भाव या ऊसावर येईल किंवा येणार नाही, हा नैसर्गिक बाबींचा म्हणजे निसर्गाच्या बाबीवरती अवलंबून असेल. पण जर आपण आजच या गोष्टीची सावधगिरी बाळगली तर आपल्याला त्या त्रासापासून, त्या होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करता येईल. म्हणूनसाठी मित्रांनो, ज्यावेळेस मी तुम्ही या खोड्याची मेहनत करणार आहात किंवा याच्या मेहनती करणार आहात, भले त्या कुठल्याही अवजाराच्या सहाय्याने करा, पण त्या ढोसमध्ये एकरी किमान 10 ते 12 किलो फोरेट किंवा थायमेट टाकायला विसरू नका, जेणेकरून ते जमिनीमध्ये जवळपास 5-6 महिन्यापर्यंत काम करतं. विशेष करून 5-6 महिन्यात ऊसाची वाढ चांगली होऊन जाते आणि या गोष्टीकडे आपल्याला कार्यभूत लक्ष पुरून राहावं लागणार आहे. कारण का तर ही हुमनी एकदा लागल्यानंतर जोपर्यंत ऊस वाळत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. पण नेमका ऊसाला पाणी आहे, डोसा आहे, सगळं आहे, पण नेमका ऊस करपतोय का किंवा ऊसाची पानं वाहत आहेत का हे आपल्या जवळपास नष्ट होईपर्यंत लक्षात यावर्षी तरी आलेलं नाही. बहुतांश कारखान्यांची पिकं, बहुतांश शेतकऱ्यांची ऊसाची पिकं या हुमनीमुळे गेलेली आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा तिकडे थोड्या भरमाट प्रमाणाची जमीन असल्या कारणाने तिथे तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पण ज्या ठिकाणी काळवटीच्या जमिनी आहेत जिथं मध्यम म्हणजे ज्याला म्हणूया आपण मुरुम थोडा लवकर लागतो, अशा ठिकाणी ह्या हुमनीचं लागायचं प्रमाण जास्त आहे. काळवटी थोड्याफार प्रमाणात कमी आहे, पण तरीसुद्धा आपण जर प्री ट्रीटमेंट ज्याला म्हणू आपण की सावधगिरी हाच एक मेव या पिकाला किंवा या रोगाला एकमेव उपाय आहे. म्हणूनसाठी आपल्याला एकरी 10 ते 12 किलो आपण थायमेट हे मटेरियल बरोबर मिसळून या ऊसात टाकलं पाहिजे, तर जेणेकरून हुमनीचा प्रादुर्भाव आपल्याला या खोड्यामध्ये पाहायला भेटणार. मित्रो, यदा कदाचित असं झालं परदवी की बा आपण थायमेट टाकलं आणि ऊस 5-7 महिन्याचा होऊन नंतर असं कुठं वाटायला लागलं तर त्यावेळेस आपण क्लोरोपायरीफॉस आणि सायपरमिथ्रिन ब एकरी 1 लिटर साधारण पाण्याबरोबर जरी सोडलं तर त्यावेळेसही त्या हुमनीचा चांगल्यापैकी बंदोबस्त होतो. हा प्रॅक्टिकली अनुभव मी माझ्या 17 एकरच्या शेतीवरती केलेला आहे, तेव्हा याच्यात शंका बाळगण्यासारखं काही नाही राजाओ. आणि जी माहिती देतो राजाओ ही फेक जोक नाही, हा प्रॅक्टिकल कार्यक्रम आहे. 28 वर्षाचा अनुभव घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे आणि म्हणूनसाठी याच्यात शंका बाळगायचं काहीच कारण नाही. ज्या दिवशी तुमचा तोटा होईल त्या दिवशी मी तुमच्या समोर येणार नाही राजाओ, एवढं बाकी निश्चित आहे. म्हणूनसाठी मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही ॲग्रोन मराठी लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं त्याबद्दल परत एकदा मी तुमचा आभारी आहे. फक्त राजाओ खोडा जर ठेवणार असाल, मेहनती करणार असाल तर त्याच्यात थायमेट किंवा फोरेट टाकायला विसरू नका मित्रांनो. कारण का तर होणारं नुकसान खूप मोठं होतं आणि त्यानंतर आपल्याकडे कुठलाच उपाय उरत नाही. म्हणूनसाठी ही सावधगिरी बाळगून या खोड्यांचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. या पाईपलाईनचं एक